मी म्हणायचं की माझी आई वर्किंग होती तर सहा ती सकाळी जायची 8-8:30 आणि संध्याकाळी 7:30-7 घरी यायची. तर हिने इतकं इझिली गेलं, मी पण करू शकेन, पण ती करू शकते. 5 वर्षाच्या झाल्यावर विचार करते की हा मी आता काम केलं पाहिजे, मी आता पुन्हा एकदा कामाकडे वळले पाहिजे. कारण मला माझा हा एक तर मी लग्न लेट केलं, मला मुलं लेट झाली, त्यामुळे मला जेवढा वेळ क्वालिटी टाइम मला माझ्या मुलांबरोबर द्यायचा होता तो मी दिला आणि दे डिझर्व इट अँड इवन आय डिझर्व बिंग विथ देम, यु नो मी डिझर्व करते तो. बरोबर, आता तो एक मुद्दा मांडला मला वाटतं आत्ताच्या काळातला खूप ज्वलंत मुद्दा आहे की लेट लग्न. आज मुली करिअर करतात आणि त्यानंतर विचार करतात लग्नाचा, मग नंतर आई होण्याचा विचार हा तो सुद्धा थोडा लेट करतात. हे जे सगळं सुरू आहे हे किती म्हणजे बऱ्याचदा म्हटलं जातं मुलींना आजही आहे की वयाची 25 आली की लग्नाच्या मागे घरचे ते आपल्या काळजी पोटी लागतात, पण तरी सुद्धा ते वय आता वाढत चाललेलं आहे. तर त्यानंतरचे जे संवाद असतात की इतर आपल्या आजूबाजूकडनं आपल्याला ऐकायला येतात, अजूनही तुमच्या मुलीचं लग्न झालं नाही का, लग्न झालं नाही, तिच्यात काही खोटे, हे आजही आहे असं नाही म्हणता येणार की जसं समाज काळ बदललाय तसे हे प्रश्न कमी झालेत. हे कमी झालेत पण हे संपले नाहीयेत, हा मुद्दा आजही आहे. तर यावर तुझं मत काय? माझं असं मत आहे की प्रत्येक स्त्री शरीर हे तिचं स्वतःच आहे, तिचं मन तिचं स्वतःच आहे, त्यामुळे तिने कधी लग्न करायचं हा टोटली तिचा निर्णय असला पाहिजे. आणि जर ती वयाच्या 21व्या वर्षी तयार असेल लग्न करायला तर तिने तेव्हा करावं, जर ती तयार आहे वयाच्या 40व्या वर्षी लग्न करायला तर तिने तेव्हा करावं. मला असं वाटतं हा खूप पर्सनल डिसिजन आहे. जसं आताच आय थिंक अबॉर्शन लिगलाइज करण्यात आलेलं आहे, एव्हरी वुमन आय थिंक इन विच कंट्री आय फॉरगॉट, नुकतंच एक डिसिजन आलाय कुठल्या तरी कंट्री मध्ये आता अबॉर्शन लीगल झालेलं आहे. तर मला असं डिसिजन होता एका स्त्रीसाठी, अनेक रेप विक्टिम्स असतात ज्यांना त्या रेपिस्टचं बाळ जन्माला घालायचं नसतं आणि तिला तिचं आयुष्य पुढे जगायचं असतं कारण ती 16 वर्षाची असते. सो मला असं वाटतं जसं तिथे हा विचार केला गेला की ते तिचं शरीर आहे, ते तिचं मन आहे, ते तिचं आयुष्य आहे, तसंच प्रत्येक आई वडिलांनी हा विचार केला पाहिजे की माझ्या मुलीला आधी शिकू द्या, तिला काय बनायचंय हे तिला बनू द्या आणि मग तिला तिचा डिसिजन घेऊ द्या. अगेन जर तिला लवकर करायचं असेल लग्न, इट इज हर डिसिजन. कारण अनेक स्त्रिया मी अशा बघितल्यात ज्यांनी आधी लग्न केली, मग मुलं केली आणि मग करिअर केलं आणि सक्सेसफुल करिअर केलं, पण त्याचबरोबर अशा बायका आहेत ज्या करिअरमध्ये बिझी झाल्या आणि इव्हेंच्युअली लग्न केलं. सो व्हेरी सब्जेक्टिव्ह.